जेव्हा पुणे शहराची संपूर्ण बॉडी चेंज झाली, राज साहेबांनी शहर अध्यक्ष म्हणून एकदम धाडणीचे ताकदी जे असं वसंत तात्यांना नेतृत्व दिलं पुणे शहराचं महिला नेतृत्व ताईकडे ऑलरेडी आहेच आहे. आता मनसे नव्याने काट टाकणार आहे व आपण पुणे शहरामध्ये मनसेचा झंझावत निर्माण करायचा आहे, हा शब्द वसंत तात्यांनी साहेबांना दिला. जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सन्माननीय अनिल शिदोरे साहेब, हातोडा म्हणा किंवा अजून काय म्हणा, परंतु कार्यक्षम जाईल तिथं स्वतःचं काम दमदारपणे करणारे आमचे नगरसेवक शहराध्यक्ष वसंतभाऊ बाळाभाऊ शेडगे, त्याच्यानंतर आज जे जुने इन्फ्रास्ट्रक्चर मधले जे स्तंभ म्हणून काम केलेले प्रकाश धमडरे, त्याच्यानंतर आशिष साबळे आहे, सारंग सराफ आहे, आशिष देवधर आहेत, संजने साठे आहेत, सरोदे निलेश हंडे, अभिषेक खिटे, चेतन धोत्रे, आशू असेल, सगळे मान्यवर जे ज्यांचं नाव घेतलं नाही, रागू नका, तुम्ही आमच्या मनात आहात म्हणून आता तुमच्या सगळ्यांना पदं मिळालेली आहेत आणि म्हणून ती आपण शाखा उद्घाटन करत आहोत. सांगायचं असं की कोरोनाच्या काळानंतर आपण 2 वर्ष घरामध्ये काढली, अत्यंत हलाखालीचे बिकटीचे दिवस नागरिकांनी काढलेले आहेत. या पुणे शहरावर पुणे आमचा म्हणणारा भाजप हा नुसताच म्हणतो पुणे आमचा आहे, परंतु कामाचा काही नाही. याच कसबा मतदारसंघामध्ये ते गणेशजी जसं सांगितलं की शिदोरे साहेब की मक्तेदारी फक्त बोलीचा भात आहे, दुसरं इथं भातच तयार होत नाही, म्हणजे त्याचा प्रत्यय मी बोलते म्हणून नाही तर इथल्या नागरिकांनी पुणेकरांनी त्यांच्या नाकारतेचा न काम करण्याच्या अनुभवातनं घेतलेला आहे. आजची ही शाखा उद्घाटनाचा जो सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताचा योग आम्ही योजला, कारण का आम्हाला दाखवून द्यायचं होतं की कसबा मतदारसंघामध्ये जे म्हणतात की आमच्याशिवाय कोणी नाही, तर आता यापुढे तुम्हाला दिसेल या आधी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक एक कार्यकर्ता आणि पदाधिकारी काम करतो, परंतु त्याला ती खोटी पब्लिसिटी खोटं बोलून रेटून नेण्याचं जमत नाही आणि नव्हतं. आता त्याच कामाच्या जोरावर आम्ही हे शाखा उद्घाटन करत आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्वाचित गणेश भोकरे जे विभागाध्यक्ष आहेत, किशोरभाऊ शिंदे माजी नगरसेवक यांचं आगमन झालेलं आहे, मी तुमचं स्वागत करते किशोरभाऊ. याच गणेश भोकरे यांनी आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसा दिवशी 53 शाखाचं उद्घाटन करण्याचा कार्यक्रम योजला, कारण का त्यांनी मगाशी त्याच्या भावना बोलून दाखवल्यात. आम्ही सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक काम करत असतो, आम्हाला काम करायला आवडतं. शाखा चौक तिथं शाखा म्हणजे ज्या नागरिकांना अडचण येईल त्यांना त्या वेळेला जर आमचा हा शाखेचा बोर्ड दिसला तर ते डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधू शकतील आणि आम्ही नागरिकांचं काम त्या जोमाने त्या दमदार आमच्या स्टाईलमध्ये करून देऊ शकू, त्यासाठी या शाखेचं उद्घाटन आहे. कारण का लोक वैतागलेली आहेत, कोरोनाच्या नंतर आलेली महागाई, न मिळालेले उपचार, कोरोना काळात आपण आपल्या लोकांना अनेक लोकांना गमवलेलं आहे, त्या काळात सुद्धा सर सांगते आपली सगळी टीम महाराष्ट्र नवनिर्माण म्हणजे पदाधिकारी नाही कार्यकर्ता सुद्धा रस्त्यावर उतरून ना सत्तेत फक्त एक आमदार असताना सुद्धा दमदार काम करणारं काम या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्यांच्याच आज कार्यशील कामामुळे वसंतभाऊच्या मार्गदर्शनाखाली कसबा मतदारसंघात मला सगळ्यात आनंद आहे की कसबा मतदारसंघातनं तात्या तुम्ही 53 शाखेचं उद्घाटन केलं, त्यामुळे तुमचे मनापासून आभार. कारण का आमच्याकडे काम करायला खूप आहे, सिने अभिनेते गुंडाचा रोल करणारे पिद्याभाऊ परदेशी यांचंही मी स्वागत करते, परंतु त्या कसब्यातनं जे आम्हाला पाठबळ हवंय, जे नेत्यांचा आम्हाला पाठिंबा हवा आहे, तो खऱ्या अर्थाने खरंच तुम्ही आणि वसंतभाऊने आम्हाला कसबा मतदारसंघामध्ये दिलाय. त्याच्यानंतर तुम्ही यापुढे बघा की आम्हाला कसं थांबवायचं म्हणून तुमच्याकडे कॉन्टॅक्ट करतील, त्याच्याशिवाय त्यांना जमणार नाही. कारण का
प्रत्येक काम करणारा व्यक्ती हा सन्माननीय राजदार ठाकरेंच्या आदेशानुसार काम करतो। येणारी 2022 निलेश हांडेंनी सांगितलं की 53 नगरसेवक निवडून आणण्याचं काम आम्ही करणार आहोत। म्हणजे पुणेकरांच्या कामाच्या पायाला उतरून आतापर्यंत जे काम आम्ही केलेले ते आम्ही 53 नगरसेवक आणण्याचा मानस केलाय। आणि पुणेकर सुद्धा हुशार आहेत, कोरोना नंतर कळलेलं आहे कोण आपलं आहे कोण नाही आहे, कुणी कोरोनाच्या काळात मदत केली आहे, जी वैद्यकीय मदत असेल, जी उपचार औषध उपचार मिळण्याची मदत असेल, एकाही प्रशासनाने केले नाही। पूर्ण प्रशासन फेल झालेलं आहे। ते म्हणतात ना भीक नको, काय ते भीक नको आपण हे अपुत्र आवर, तशी गत माणसाच्या आयुष्याची झालेली आहे। परंतु त्याच्यावर सुद्धा आपण मात केलेली आहे आणि यापुढे अशा कोणत्याही संकट आल्यानंतर एक सक्षम प्रतिनिधी आपल्याला द्यायचा आहे आणि त्या प्रतिनिधी देण्यासाठी पुणेकरही सज्ज झाले होतील। आणि आज पुन्हा एकदा सांगते की कसका मतदारसंघातनं 53 शाखेची सुरुवात आहे, ही तर सुरुवात आहे, अख्ख्या पुणेमध्ये अशी ही शाखा तयार होणार आहे। त्याच्यासाठी मी खरंच गणेश आणि सर्व कसबा टीमचं अशी अभिषेक तिथे असेल, सारंग असेल, कुटवड काका काका तुमचं नाव राहिलं, सगळे जे रवी भाऊ असतील या सर्वांचं एकत्रितपणे आपण यापुढे आपला मनसे दणका आणि मनसे दमदार काम हे दाखवणार आहोत। प्रत्येकाने कोरोनाच्या काळात काळजी घेऊनच आपण पण काम करतो ना, लोकांचीही आपण काळजी घेत आहोत। त्याच्यामुळे आता हो गई तयार हमारी राज आर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि कामाला लागायचं एवढंच सांगते। यानंतर पुणे शहराचे कार्यक्षम डॅशिंग असे शहराध्यक्ष वसंत तात्या मोरे आपणास संबोधित करतील। प्रभाग तिथे शाखा चौक तिथे झेंडा, याप्रमाणे एक नवीन आपण उपक्रम संपूर्ण शहरभर राबवायचा आहे। प्रत्येक शहराच्या चौकाचौकामध्ये आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकताना दिसला पाहिजे आणि हा झेंडा पुढच्या 6 महिन्यामध्ये महानगरपालिकेवरती सुद्धा फडकताना आपल्या सर्वांना पाहिजे आहे। साईंनी आता सांगितलं की या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये अगदी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे असतील, आमदार भारतीय जनता पार्टीचे असतील, अगदी ज्यांनी विक्रम केला म्हणे पुणे शहरामध्ये, पुणे महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीचा 3-3 वेळा अध्यक्षपद भूषवलेचा। परंतु सर, मी आज महानगरपालिका गेली 15 वर्ष जवळलं पाहतोय आणि महानगरपालिका जवळलं पाहत असताना या पंचवार्षिक मध्ये ज्या पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला राक्षसी बहुमत दिलं, त्या राक्षसी बहुमताच्या जोरावरती यांनी काय काय केलेत उद्योग, हे भविष्यामध्ये तुम्हाला सर्वांना बाहेर आले दिसतील। आणि त्यासाठी मला संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टीम प्रत्येक प्रभागामध्ये तुम्हाला काम करताना दिसेल। कोरोना आला आणि कोरोनामुळं सगळ्यांच्याच कामाला थोडा एक प्रकारचं स्टॉपवर बसलेलंच झालं, त्यामुळे नाहीतर आजपर्यंत आम्ही एक उपक्रम चालू केला होता की उघड्या डोळे बघा नीट, ज्या ज्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी या 5 वर्षामध्ये सत्तेचा आणि त्यांना मिळणाऱ्या बजेटचा मास केलाय, त्यांचा सगळ्यांचा मास भविष्यात उतरवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे, आणि त्यासाठी आपण सर्वांनी डोळ्यात तेल घालून यांच्या विकास कामांवरती लक्ष द्यावं। कुठलंही विकास काम आपल्याला थांबवायचं नाही, परंतु जी जी विकास कामं या लोकांनी केली त्या त्या विकास कामांमध्ये यांनी काय भ्रष्टाचार केलाय, हा सगळा भ्रष्टाचार येणारा 6 महिन्यात पुणेकरांच्या समोर आपल्याला आणायचा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आम्ही 2 नगरसेवक पुणे महानगरपालिकेमध्ये काम करतो, परंतु आम्ही केलेले काम या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते साहेब बाबर आलेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत। तसेच कार्यक्षम म्हटलं तर चालेल आमचे शाखाध्यक्ष दुसरे रोहन गायकवाड हे या ठिकाणी आलेत। आज ज्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती काम करण्याची संधी पुण्यामध्ये 100 नगरसेवक निवडून भारतीय जनता पार्टीला दिली, परंतु आज भारतीय जनता पार्टीने पुणेकरांना काय दिलं, नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डामध्ये रस्ते खोदण्याच्या पलीकडे काय काम केलं आणि पुणे शहर म्हणून भारतीय जनता पार्टीने पुणे शहराला काय दिलं, याचा अभ्यास आपल्याला भविष्यात आपल्याला पुणेकरांच्या समोर मांडावा लागणार आहे। जी स्वप्न पुणेकरांना दाखवली होती, नदी सुधार प्रकल्पाची असतील, बालगंधर्वची असतील,
आज सांगतात सगळीकडे आम्ही पेट्रो आणले, आपण समोर बघितला बोलणं अभिमान पुण्याचा, अरे अभिमान त्यांनी बाळगायचा असतो ज्यांनी पुण्यासाठी काय केलं असेल, यांना कसं पुण्याचा अभिमान आहे, चौकात चौकात बोर्ड लावून अभिमान पुण्याचा दाखवायचा त्यांच्या या प्रत्येक वळणाची आपण मागच्या वेळेस पाहिलं असेल, लसीकरण लसीकरण सगळीकडे लसीकरणासाठी यांनी प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र वाटून घेतले, आणि भारतीय जनता पार्टीने हे रचलेलं षडयंत्र, या षडयंत्राला हे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष त्याला बळी पडले, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, प्रत्येक नगरसेवकांनी एक एक लसीकरण केंद्र वाटून घेतलं। अरे हिम्मत होती ना, तर माझं त्या दिवशी मी महापौरांना एक पत्र दिलं की खरंच भारतीय जनता पार्टीमधील महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये हिम्मत होती तर प्रत्येक नगरसेवकाने त्यांचे एक एक कोविड सेंटर 10-10 खाटांचं करून दाखवायला पाहिजे होतं, परंतु त्या पुण्याला त्यावेळेस ज्यावेळेस इथं ऑक्सिजनची गरज होती, ज्यावेळेस पुण्याला बेडची गरज होती, ज्यावेळेस पुण्याला रेमडेसिवीरची गरज होती, यावेळेस पुणेकरांचे एक लोकप्रतिनिधी घरातलं पूर्ण बसले होते, आणि अशा वेळेस साईराम बाबा असेल मी असेल आम्ही या ठिकाणी कोविड सेंटर चालू केले। मला सांगायला अभिमान वाटेल, पुणे शहरातलं पहिलं कोविड सेंटर मी चालू केलं आणि त्याच्यानंतर प्रत्येक पक्षाला आमचं अनुकरण करायला लागलं। आत्ताच मला सांगितलं की मी जो हातोडा मारला होता तो हातोडा मला पुणे महानगरपालिकेमध्ये या भारतीय जनता पार्टीवर आता मारायचा आहे, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण संघाचा प्रत्येक विभागाध्यक्ष, प्रत्येक उपशहराध्यक्ष, प्रत्येक शाखाध्यक्ष यांनी येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येकाने आपापल्या शाखेवरती अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे। आज गणेशचं मी मनापासून कौतुक करतो की त्याच्या नावापासून आज श्री गणेश झालाय पुणे शहरामध्ये, आणि गणेशने आजचा हात केलेला माणूस अतिशय चांगला आहे। 53 शाखांचं उद्घाटन तो आज या ठिकाणी या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये करतोय। प्रत्येक विभागाध्यक्षांनी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या भविष्यामध्ये प्रत्येकाला या ठिकाणी राजसाहेबांच्या आदेशानुसार काम करावं लागेल आणि प्रत्येकाला काम दाखवावं सुद्धा लागेल, कारण आपल्या पुढं फार मोठी लढाई आहे, अशक्य नाही आहे, परंतु ती लढाई आपण सहज जिंकू शकतो। आज किशोर भाऊ असेल, बाबू भाऊ असेल, रुपलीदाई असेल यांच्यासारखे अनुभवी लोक 5 वर्षामध्ये त्यांनी आज नगरसेवक नसताना त्यांच्या त्यांच्या भागामध्ये काम करून दाखवलेत, आणि आज सुद्धा त्यांच्या नगरसेवक नसल्यानंतर काय होतं त्यांच्या त्यांच्या प्रभागातल्या नागरिकांना कळलेलं आहे। त्यामुळं आता नागरिकांना माहिती आहे की जसं ताई म्हटली की भारतीय जनता पार्टी म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी, ज्यांनी 100 नगरसेवक निवडून दिले, परंतु 100 नगरसेवक पुणेकरांनी निवडून देत असताना पुणेकरांना जे हवं तर विकास कामं त्या भारतीय जनता पार्टीने आपल्याला करून दाखवली नाही आहेत। त्यामुळे यांना जा विचारायच्या चौका चौकामध्ये अशा शाखा आपल्याला उभ्या करायच्यात, प्रत्येक चौकामध्ये ज्या ठिकाणी शाखा असेल त्या ठिकाणी सूचना फलक सुद्धा आपला असला पाहिजे, आणि त्याच्यावरती प्रत्येक शाखेच्या त्या सूचना फलकावरती इथल्या नगरसेवकांनी काय उद्योग केले हे उद्योग आपण चव्हाट्यावरती आणणार आहोत भविष्यामध्ये। पुणेकरांना कळलं पाहिजे की आपण कुठला लोकप्रतिनिधी निवडून दिला, आपण कसला लोकप्रतिनिधी निवडून दिलाय। 5 वर्षामध्ये ह्यांनी याच्या वार्डमध्ये फक्त नुसते गटारे बदलली असतील, त्यांनी त्याच्या वार्डमधले गट्टू बदलले असतील, त्यांनी त्याच्या वार्डमध्ये रस्ते खोदून ठेवले असतील, परंतु असं कुठलं एखादं विकास काम त्यांनी दाखवलं की जे मागच्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 29 नगरसेवक निवडून आलेले असताना जी कामं मनसेच्या नगरसेवकांनी मागच्या 5 वर्षांमध्ये केली असं एखादं काम भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी दाखवावं, अहो नुसती फेरविचार देण्याची कामं भविष्यामध्ये यांच्याकडनं झाली आहेत। आता आपण किशोर भाऊ सर आत्ता यावेळेस सायना भाऊ तुम्ही घटले त्यात, आज तुम्ही यावेळेस स्टँडिंग कमिटीचा जर तुम्ही आत्ताचा अजेंडा पाहिला तर 4 अँब्युलन्स घेतल्या, 4 अँब्युलन्स इकडे तिकडे करायचे, त्याच्यातल्या 4 मधल्या 3 अँब्युलन्स भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या पैशातनं घेतल्यात, आमच्या इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक नगरसेवकाच्या स्वतःच्या पैशातल्या अँब्युलन्स आहेत, आणि हे महानगरपालिके जीवावरती लसीकरण केंद्र महानगरपालिके जीवावर, ॲम्ब्युलन्स महानगरपालिके जीवावर, हॉस्पिटल महानगरपालिके, अरे तुम्ही काय करताय? म्हणून ह्यांचं स्वतःचं कुठं काम चालत नाही, आणि महानगरपालिकेच्या जीवावरती आज 3 नगरसेवकांनी या आत्ताच्या अजेंड्यामध्ये 20-20 लाख रुपये विकासाची कामं, आणि एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी 4 नगरसेवकांनी म्हणजे सगळं संपलं, आता कोरोना संपलाय म्हणतात, आणि आता यांच्या ॲम्ब्युलन्स यायला लागल्या, म्हणजे यांच्या ॲम्ब्युलन्स ही भविष्यात त्यांची दुकानं असणार आहेत। नगरसेवक म्हणून राहिलं नाही तर ॲम्ब्युलन्स वरती राहून बसून तुम्हाला धंदा करावा लागणार आहे, तुम्हाला तो व्यवसाय करायला लागेल, म्हणून यांच्या ॲम्ब्युलन्स आता यांनी यायला सुरुवात केली आहे। 4-4 ॲम्ब्युलन्स एका एका अजेंड्यावरती येतात,
हे कशा करता येतात बाबर, आपण याचा अभ्यास केला पाहिजे की भविष्यामध्ये या लोकांना आता त्यांच्या पराजयाची चाहूल लागली आहे. आपल्याला आता नवीन कुठला तरी व्यवसाय करायला लागेल, त्याच्याकरता यांनी हे ऍम्ब्युलन्स आता जर आपण या ऍम्ब्युलन्सचा विरोध नाही केला किशोर भाऊ, तर मला वाटतं की भविष्यामध्ये सगळे विकास कामाचे पैसे ही लोक या ऍम्ब्युलन्स वरती बाहेर काढतील. मग जर पुणे शहरामध्ये वेळेला इतक्या ऍम्ब्युलन्स आहेत, आता फक्त त्या नावाखाली ऍम्ब्युलन्स घेण्याच्या नावाखाली जर महानगरपालिकेचा पुणे शहरातला जर विकासाचा पैसा या ऍम्ब्युलन्स जर वळवला जाणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि तो सहन करणार नाही. म्हणून आपण या गोष्टी लक्षात घ्या की आपण लगेच आता यांच्या या ऍम्ब्युलन्स वेळ पडली ना तर या नगरसेवकांना त्या ऍम्ब्युलन्स मधनं त्यांच्या घराकडे पाठवण्याचं काम आपण केलं पाहिजे. त्याच्याकरता तुम्ही सर्वांनी सजग राहिलं पाहिजे, आपण सर्वांनी तयारीत राहिलं पाहिजे. भविष्यात प्रत्येक आता इथून पुढे 6 महिने स्टँडिंग कमिटीच्या प्रत्येक अजेंड्यावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करेल. कारण इथून पुढची स्टँडिंग कमिटी ही सगळी दुकानदारी असणार आहे. प्रत्येक नगरसेवक कुठेतरी काहीतरी पैसे टाकून पुणेकरांना लुटण्याचं काम करणार आहे. त्यामुळे या इथून पुढच्या भविष्यामध्ये बाबर तुम्ही गटनेते म्हणून या स्टँडिंग कमिटीच्या प्रत्येक अजेंड्यावरती लक्ष द्या आणि प्रत्येक अजेंड्यामधनं काय काय उद्योग चालले त्यांचे हे सगळे उद्योग बाहेर आपण काढले पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा गणेश भोकरे आणि त्याचे सर्व मित्र परिवार, त्याच्यामध्ये निलेश हांडे असेल, अशी साबळे असतील, या सर्वांना मनापासून मी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या तुम्ही अतिशय चांगली सुरुवात केली. त्याच्यामध्ये शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष इकडे आहेत, बऱ्याच मतदारसंघाचे विभाग अध्यक्ष या ठिकाणी आणले. सगळ्या विभाग अध्यक्षांना माझी विनंती आहे की भविष्यात आपल्यामध्ये चुरस लागली पाहिजे. चुराच्या शाखा कुठल्या वार्डामध्ये जास्त आणि ज्याच्या शाखा ज्या वार्डमध्ये जास्त असतील तेवढे नगरसेवक त्याने त्या वार्डामध्ये निवडून आले पाहिजेत. वेळ लागला शाखा झाली, शाखा अध्यक्ष नेमला म्हणून काम संपलं असं होता का म्हणे. परिसरातल्या आपल्या आडी अडचणी लोकांच्या आपण ओळखल्या पाहिजे, तर त्या आडी अडचणींना भविष्यामध्ये आपल्याला पुणेकरांना फार मोठ्या प्रमाणामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये जो त्रास झालाय त्याच्यातून आपल्याला सर्वांची मुक्तता करायची, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करून आमचं जय जय महाराष्ट्र जय वंदे. यानंतर पक्षाचे सन्माननीय नेते अनिलजी शिदोरे सर यांच्या भाषणानंतर शाखेचं उद्घाटन संपन्न होईल. खरं म्हणजे रुपालीताई आणि वसंतांनी सगळं मुद्द्याचं बोललेलं आहे. खरं मुद्द्याचं नाही तर गुद्द्याचं आपण बोललेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या मी फक्त एक दोन शब्द सांगायला उभा आहे की जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा कुठल्याही चौकामध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी सुरू होते तेव्हा एका वेगळ्या अर्थाने त्या ठिकाणच्या महाराष्ट्र सैनिकांनी एक नवीन वसा घेतलेला. तर तिथल्या प्रत्येक घराघरात पोचणं आणि प्रत्येक माणसाबरोबर पोचणं, कारण या करोनाच्या 2 लाखांमध्ये प्रत्येक घरामध्ये कुठलं ना कुठलं दुःख आहे. कोणी जवळचं गेलेलं आहे, कोणी आजारी आहे, कोणाचे रोजगार गेले. त्याच्यामुळे शाखाचं उद्घाटन झाल्याबरोबर प्रत्येक घरामध्ये जाऊन आपल्याला तिथल्या लोकांचं दुःख विचारलं पाहिजे, विचारपूस केली पाहिजे आणि आपल्याला काय करता येईल हे पाहिलं पाहिजे. ही जबाबदारीची जाणीव, कारण मुद्द्याची आणि गुद्द्याची जाणीव दोघांनी करून दिलेली आहे, तेव्हा या एका जबाबदारीची जाणीव मी ते व्यक्त करतो. फार बोलत नाही आणि मला हे माहिती आहे की महाराष्ट्र सैनिक जेव्हा ठरवतो तेव्हा ते करतो. तेव्हा कालपासून जे एकंदरीत कालच्या कार्यक्रमापासून जे आपण सुरुवात केली होती की या पुढचा महानगरपालिकेवरचा झेंडा हाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असणार आहे, तेव्हा या दृष्टीने आपण आता कामाला लागलो आहोत, कालपासूनच लागलो आहोत. तर इथल्या सगळ्यांना शुभेच्छा आहे. तुम्ही कोणाची नावं घेत नाही कारण सगळ्यांना इथले तिची टीम फार चांगली आहे आणि सगळीच पुण्याची टीम खूप चांगली आहे कसब्यामध्ये. आणि कसबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, महाराष्ट्राचं दैवत कसबा गणपती आणि कसबा. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा कार्याची सुरुवात ही कसब्यापासून आहे आणि सोन्याचा नांगर इथे फिरवला गेला आहे. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आणि अति योग्य मुद्द्यावर आणि योग्य वेळी सुरुवात झाली. सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे जमलो त्यानिमित्त पण सर्वांना शुभेच्छा देतो आणि ते सांगतो जय जय महाराज. यानंतर शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होईल.
Jesus!